शहरातील वरती ठिकाणी शिवाजी चौक येथे रात्री 3:45 ते 4 वाजेच्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असून या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पीएसआय दत्तात्रय आहेर, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब गुळे, हेड कॉन्स्टेबल विजय जाधव, पोलीस नाईक सुनील जाधव व पोलीस कॉन्स्टेबल संतोष लोखंडे, पोलीस अंमलदार चंद्रकांत पवार, पोलीस नाईक रंधे व एसबीआय चांदवड शाखेचे मॅनेजर दत्तात्रय टाके, हेमंत पाटील, राजेंद्र कानडे हे घटनास्थळी 4 वाजेपासून थांबलेले असून सुद्धा एसबीआय एटीएम हे कंपनीकडे दिलेले असून दुपारचे 12 वाजले असताना सुद्धा सदरचे कंपनीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नसून सदर एटीएम मधून काही रक्कम गेली आहे काय हे समजू शकत नाही. सदर ठिकाणी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी सकाळी 6 वाजता यनसन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.